इंद्रजीत बघ ती 1699 होती आता 1755 मतदान केंद्र आपली झालेली आहे आणि आवश्यकता पडली तर ऑक्झिलरी मतदान केंद्र परत आपण 1500च्या वर जर मतदान केले तर आपण ते करणार कारण आताही ॲडिशन डिलिशन सध्या चालू आहे आणि विधानसभा सर निवडणूक जाहीर झालेली आहे जालना जिल्ह्यातून कसं नियोजन होणार आहे? जालना जिल्ह्यामध्ये 5 विधानसभा क्षेत्रनिहाय आहे निवडणुकीची तयारी चालू झालेली आहे. काल दुपारपासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व ठिकाणी 24, 48, 72 तासानुसार जे गाईडलाईननुसार पोस्टर बॅनर होर्डिंग काढायचे असतात त्या पद्धतीची कारवाई सुरू आहे. नामनिर्देशन 22 तारखेला चालू होणार आहे आणि त्या अनुषंगाने नामनिर्देशन कक्ष ज्या परवानग्या आहेत तर त्या परवानग्यासाठी आरओ स्तरावरती प्रत्येक ठिकाणी सुविधा केंद्र मतदारांसाठी सुद्धा जी VIS डिस्ट्रीब्युशन वगैरे ह्या कारवायासुद्धा येत्या काळामध्ये होणार आहेत आणि मतदान केंद्राची माहिती त्याच्यामध्ये दिली जाणार. सोबतच 85 वयापेक्षा जास्त आणि जे दिव्यांग मतदार आहेत ज्यांना पोलिंग स्टेशनमध्ये येण्यासाठी अडचण येते तर त्यांच्यासाठी होम वोटिंगची फॅसिलिटीसुद्धा निवडणूक आयोगाने लोकसभेसारखी करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा कारवाई सुरू आहे. सर जालना जिल्हा में इलेक्शन शुरुआत होने जा रही है, कैसे बंदोबस्त किया गया? जालना जिला में 5 विधानसभा क्षेत्र में 5 जगह पे चुनाव की जो प्रशासकीय तैयारी है वो शुरू हो गई है. यहाँ पे जो इलेक्शन कमीशन के गाइडलाइन के अनुसार 24, 48 और 72 आवर्स में जो कार्रवाई होनी थी उसको शुरुआत की गई है. 22 तारीख से नॉमिनेशन चालू हो जाएंगे. 29 तारीख तक नॉमिनेशन दाखिल कर सकते हैं. उसके बाद की प्रोसेस जो है उसका शेड्यूल पूरा राजकीय पार्टियों को दे दिया गया है. हर आरओ की तरफ निवडणूक निर्णय अधिकारी उनकी तरफ जो सुविधा परमिशन के लिए सुविधा केंद्र है परमिशन रैली होगी व्हीकल होगी उसकी परमिशन वो उपलब्ध किया गया है. और जो वोटर्स है उसमें 85+ और दिव्यांग वोटर्स इनके लिए जो पोलिंग स्टेशन में आने को जिनको दिक्कत हो सकती है उनके लिए होम वोटिंग की भी फैसिलिटी लोकसभा के अनुसार उसी धरती पर इस बार भी उपलब्ध कर दी जाएगी.